नामांकनांच्यासाठी खूप उत्सुक होते आणि काय पुरस्कार मिळतो आहे की नाही याची वाट बघत होते, पण हे काहीतरी अतिशय आउट ऑफ द बॉक्स सरप्राईज मला मिळालेला आहे. आणि हा ओंकार कुठून आलायस तू? ओंकार मी रायगडचा आहे पण पुण्यात राहतो, इंजिनिअरिंगला आहे. अरे वा. आणि ओंकार ने आणि मी तुमचे दोन स्केच काढलेले आहेत, मी इंस्टाला पोस्ट पण केलेली स्टोरीला दोन्ही वेळेला. इन्स्टावर मी युजली फॅन आर्ट्स अप्रिशिएट करते, कारण हे लोक इतकं कौतुकाने इतकं छान पद्धतीने प्रेम व्यक्त करतात. भेटावं, स्केच गिफ्ट करावा, खूप प्रयत्न केले पण वैभव सरांनी मला खूप सपोर्ट केला. वैभव कुठे गेला? सरांनी थँक्यू त्यांच्या मुला आज देऊ शकलो. थँक्यू सर. थँक्यू ओंकार. आणि इतकं सुंदर आहे, म्हणजे खरं तर ही म्हणजे हे तू स्केच काढलंस हे खरं वाटत नाही आहे, कारण माझा जो फोटो आहे तो हुबेहूब आहे आणि तू इतकं सुंदर बनवलं आहेस. आय एम सो सो टच. थँक्यू ओंकार, तू इथे आलास आणि हे मला दिलंस आणि आजची माझी संध्याकाळ खूप स्पेशल केलीस. इथून पुढे पुरस्कार मिळव ना मिळव, तुझ्याकडनं हे मिळालं आहे हे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तुला कसं वाटतं येऊन? खूप भारी वाटलं, पहिल्यांदा आलो मी पण. चल तुला पुरस्कार सोहळा दाखवते. ये थँक्यू. चालेल थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.